नमस्कार, मी विष्णू सारप. डिजिटल प्रभातमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आज आषाढी एकादशी, मी आहे पांडुरंगाच्या मंदिरात. भक्तिगीत भावगीत यासाठी सुप्रसिद्ध महाराष्ट्रात गायिका असलेल्या अनुराधाजी पोडवाल आहेत आपल्यासोबत. ताई, काय सांगाल वारीचे अनुभव? सर्व भक्तांना माझ्याकडनं आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हे माझं परम सौभाग्य आहे की आजच्या दिवशी इथे परमेश्वराच्या चरणी आपली सेवा देण्यासाठी मला येण्याची ही संधी मिळालेली आहे. आज ह्या संधीचा लाभ घेऊन आम्ही इथे माझं जे फाउंडेशन आहे, सूर्योदय फाउंडेशन, त्याअंतर्गत आम्ही इथे महिलांसाठी 6 चेंजिंग रूम्स दिले आहेत तुलसी यांनींबरोबर. आणि जेणेकरून वारकरी ज्या महिला येतात, ज्या इथे आंघोळ करतात, त्यांना कपडे बदलण्याची व्यवस्था असावी, तर ती देखील सेवा परमेश्वराची चरणी अर्पण आहे. निश्चितच नुसतं गायन नाही, तर त्याबरोबरच वारकऱ्यांना सेवा, महिलांना सेवा किंवा सुविधा मॅडमकडून मिळतात, ताईकडून मिळतात. ताई, हजारो लाखो म्हणजे नागरिकांची, महाराष्ट्रीयन नागरिकांची सुरुवात आपल्या गाण्याने होते सकाळी, कसं वाटतं? ईश्वराची परम कृपा आहे ना. जर का प्रत्येक देवळामध्ये जर का माझा आवाज ऐकू येतो, ही देवाची असीम कृपा आहे. कितवी वारी आपली? मला वाटते 5-6 वर्ष मी येते, म्हणजे मी येते काय परमेश्वर बोलून घेतो. म्हणजे पायी चालत आपण वारी केलेली? नाही 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 नाही, म्हणजे पायी चालत माझी वारी नाही आहे, म्हणजे गाण्यांची वारी. बरोबर, निश्चित गाण्याची वारी, पण पायी चालत वारी करण्याची इच्छा आहे का? प्रत्येकाला प्रत्येकच गोष्ट जमते असं नाही, आणि प्रत्येक जणांनी आपल्याला जसं जमतं त्याप्रमाणे सेवा द्यावी. निश्चितच ह्या होत्या अनुराधाजी पोडवाल मॅडम, जी की प्रत्येकाला जसं जमतं, जशा गुणांनी, जशा गोष्टींनी आपल्याला जमती सेवा करायला, तशा पद्धतीने पांडुरंगाची सेवा करत असतात. त्यांचं गाणं, त्यांचा आवाज हाच त्यांची सेवा आहे. आणि त्यांनी त्याबरोबरच महिलांसाठी, वारकऱ्यांसाठी सोयीसुविधाचंही कार्य हे मोलाचं करतात. संदीप कापडेसह मी विष्णू सानप, डिजिटल प्रभात, पंढरपूर.